राहुरी तालुक्यातील येवले आखाडा येथील रामभाऊ वाकचौरे यांच्या राहत्या घराला अचानक आग लागून या आगीमध्ये त्यांचं संपूर्ण घर जळून भस्मसात झालं आहे. या घटनेची माहिती मिळताच राहुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्राजक्तदादा तनपुरे आणि सौ सोनाली तनपुरे यांनी घटनास्थळी भेट दिली. घडलेल्या घटनेची गांभीर्याने दक्षता घेऊन निव्वळ सांत्वन करून न थांबता आर्थिक मदत करून 10 दिवसात नवीन घराची उभारणी करून गृहप्रवेशाचा शुभारंभ केलाय. त्यामुळे परिसरात तनपुरे यांच्या स्तुत्य उपक्रमाची चर्चा सुरू आहे. ज्या दिवशी आमच्यावर घटना घडली ना ती परिस्थिती म्हणजे अशी होती ना की आम्हाला असं वाटायचं नेमकं याच्यातून आम्ही सावरतोय का नाही हेच आमच्या लक्षात येत नव्हतं. आणि ज्या दिवशी सोनाली ताईंनी दुसऱ्या दिवशी माहिती झाली आणि त्या दिवशी ज्या दुसऱ्या दिवशी त्या आम्हाला भेट द्यायला आल्या ना त्यापासून त्यांनी इतकं म्हणजे आज काही हे उभं राहिलं ना केवळ त्यांच्या आणि त्यांच्याच मुळं राहिलेले. आम्ही त्यांची कितीही जरी धन्यवाद त्यांनी नाही म्हटलं ना धन्यवाद त्यांना तर आवडत नाहीची त्यांचे आभार मानायला पण आम्हाला मनातून म्हणजे त्यांच्याविषयी इतकं असं झालेलं आहे ना का आम्ही शब्द सुद्धा सांगू शकत नाही काय म्हणजे आम्हाला त्यांच्याविषयी असं काय सांगायचं आहे ना तेच आम्हाला समजत नाही. दुर्दैवी वेळ 13 तारखेला आली सर्व प्रपंच आगीमध्ये जळून भस्मसात झाला. अशा वेळेस खरं सोसोनारी काही तनपुरे असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली सभोवतालचे परिसरातील सर्व नागरिक असतील म्हणजे मनसुख प्रकाश दुगाडे असतील नंदकुमार तनपुरे असतील अशोक आहेर असतील विलासराव तनपुरे आणि इतर सर्व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीनं 10 दिवसामध्ये झालेल्या सर्व ज्या घराची हानी झाली होती सर्व दुरुस्त करून 10 दिवसामध्ये नवीन त्या ठिकाणी घरामध्ये गृहप्रवेश करण्याचा योग आज आला. अत्यंत आनंदाचा ज्या क्षण आज त्या कुटुंबाला मिळालेला आहे ज्या परिस्थितीतून दुर्दैवी परिस्थितीतून हे कुटुंब गेलं कुणावरही अशी वेळ एवढे सर्व प्रपंच भस्मसात झाला आणि एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये फक्त 10 दिवसामध्ये त्यांचं सर्व घराची पुनरुभारणी करून आज त्यांचा गृहप्रवेश झाला. याच्यामध्ये याच्यासारखा आनंद कुठला नाही. आज त्या ठिकाणी जाऊन आम्ही सर्वांनी तो आनंद खरं आनंदात आम्हाला सर्वांना सहभाग घेता आला. दुर्दैवानं शासनाची जी आकस्मिक मदत असते किंवा तातडीची मदत असते तातडीची मदत ही घटना झाल्यानंतर त्या कुटुंबाला सर्वासर्व करायला काहीच नसतं सर्व कपड्यासकट सर्व जळून गेले असताना अत्यंत तातडीची मदत आहे. तर तातडीची ही विशेषणाला लाज वाटावी इतकं सर्व घर आपल्या आमच्या सर्व सहकाऱ्यांनी उभं करून दिल्यानंतर शासनाची तातडीची मदत 5000 रुपयाची त्या ठिकाणी येते. ते पण बा इतकं दुर्दैवी खरं प्रशासनाने त्या ठिकाणी गलथानपणा केलेला आहे परंतु तरी देखील आमच्या सर्व सहकाऱ्यांनी योग्य वेळेपर्यंत जाऊन एक माणुसकीची भावना म्हणून कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी राजकारण न करता या कुटुंबाला आधार देण्याचं काम केलेलं आहे. प्रशासनाने जर याची दखल घेतली असती तर आज बाकीच्यांना धावपळ करायची खरं वेळ आली नसती. पुन्हा एकदा सोनाली ताई तनपुरे असतील प्रकाश निजाडी असतील नंदकुमार तनपुरे अशोक आहेर विलास तनपुरे सर्वांचं त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो की संकट काळामध्ये धावून कसं माणसाच्या संकट काळामध्ये धावून जाण्याचं काम आम्ही सर्वांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रसिद्धीची हौस आम्हाला कोणाला नाही. परंतु दुर्दैवानं तातडीची मदत एवढ्या उशीर येऊन देखील त्याची व्हॉट्सॲपवरनं प्रसिद्धी करणारी काही मंडळी आहेत त्यांना तर काय बोलावं मला काय माहीत नाही. परंतु मी कोण काय करतंय कोण नाही करत हे न बघता आपापलं काम आपलं करत राहणं या भावनेनं राहुरीकरांच्या मदतीला कधीही त्या ठिकाणी धावून जाण्याचं काम यापुढे देखील करत राहू असंच आपल्या माध्यमातून सांगू. प्रतिनिधी जालिंदर ढोकणे न्यूज टुडे 24 राहुरी. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.